के चरण में स्पर्श करता हूँ। अरे गीत गाने से पहले ये दोनों कल मैं जोड़ता हूँ और बैठे हुए सभी भाई बहनों को क्रांतिकारी जय भी मैं करता हूँ। आपल्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं, पण सर्वात पहिले आई वडिलांच्या अगोदर बाबासाहेबांचं नाव का घ्यायचं आहे की गुलामी के पिंजडे में घुटकर मर जाए अब वो परिंदा हो नहीं सकता। मिली है हमें नई रोशनी अब ज्ञान से कोई भी अंधा हो नहीं सकता। अरे इस दुनिया में मरकर इस तरह फिर से कोई जिंदा हो नहीं सकता। और मेरे भिंजी की तरह कोई भी माई का नाल पैदा हो नहीं सकता। मेरे भिंजी की तरह कोई भी माँ का लाल पैदा नहीं हो सकता। कारण बाबा साहेब आंबेडकर जी लागलो आज या ठिकाणी प्रेम धान्य बसताय, तुम्ही आम्ही आज या ठिकाणी बसलेले आहोत, ही फक्त आणि फक्त बाबा साहेब आंबेडकरांची कृपा आहे बंधूंनो। आणि म्हणून म्हणायचं का, चलो बेटा यार।
ठिकाणी जे आलेले आहेत आणि कार्यक्रम बघत आहेत की ख्यालों में बैठा हमारे गुलामी की जंजीरें तोड़ने वाला, सांसों में है वो तिरंगे की शान बढ़ाने वाला, कलेजे में है हमारे बुद्धा मुँह पीलाने वाला, और खून के कतरे कतरे में बैठा है 14 अप्रैल को जन्म पाने वाला। निष्ठावंत कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी आम्हा दोन्ही कलावंतांना जे बोलावलेलं आहे बंधूंनो, ते बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या जीवनावरती गीत गाण्याकरता बोलावलेलं आहे। कोणत्याही देवी देवतावरती आम्हाला बोलण्याकरता या ठिकाणी बोलावलेलं नाही आहे, पण आम्ही पुस्तकामध्ये वाचलं होतं। माफी मागतो या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना, पुस्तकामध्ये वाचलं होतं, इतिहासामध्ये वाचलं होतं की राम पैदा झाले, राम लक्ष्मण पैदा झाले, कोणासाठी झाले आम्हाला माहित नाही, कारण आमच्या सुद्धा आई वडिलांनी हजारो वर्षापासून देवी देवतांची पूजा केली, परंतु एकही मायचा लाल आमच्या हाकेला धावला नाही। तो महामानव जन्माला आला आणि माझ्यासारखे मेलेले मुर्दे उठून बसले, हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे। आणि म्हणून म्हणायचं कोणाच्या भावना दुखवणार नाही, पण जे वाचलं होतं ते बोलतोय की राम जन्माला रावणाला मारण्यासाठी, तर कृष्ण जन्माला कंसाला मारण्यासाठी, की राम जन्माला रावणाला मारण्यासाठी, राम जन्माला रावणाला मारण्यासाठी, तर कृष्ण जन्माला कंसाला मारण्यासाठी। अरे ते
पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, पण बाबासाहेब जन्मले तुम्हाला मला आणि या समस्त भारताला तारण्यासाठी। सुरुवात करतो लक्ष ऐका।